बारावी बोर्ड्स परीक्षा सायन्समध्ये क्वालिफाय नसाल तर महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही. बारावी बोर्ड परीक्षा सायन्स पी सी बी ग्रुपमध्ये 50% गुण नसतील आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा बारावी बोर्डची परीक्षा दिली असेल तर त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही, असे सीईटी सेलचे इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशनला अनेक विद्यार्थी यापासून वंचित राहणार आहेत. लवकरच सरकारने याची दखल घ्यावी, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. बारावी परीक्षेमध्ये आता 12वी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. या 12वी परीक्षेमध्ये जे नीटचे विद्यार्थी आहेत, या नीटच्या विद्यार्थ्यांना जर ते पहिल्या वर्षी बोर्डाला क्वालिफाय नसतील तर त्यांना नीट परीक्षेमध्ये आता प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येणार नाही. त्यांचे ॲडमिशन्स कॅन्सल केलेले आहेत. त्यामुळं 2025 साली जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांनी असं लक्षात ठेवावं की जर आपण बोर्डाला फेल झालो तर किंवा क्वालिफाय झालो नाही तर आपल्याला पुन्हा महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन्स घेता येणार नाही, असं सीईटी सेलच्या पत्रकामध्ये जे ब्राउचर आहे त्याच्यामध्ये पेज नंबर 20 वरती जो क्रायटेरिया नंबर 6 आहे त्या 6 त्यांनी असं नमूद केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्याच फक्त विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश घेता येणार नाही. पण जर तुम्ही बघितलं AAACCC या नियमाप्रमाणे जे स्टेट कोटा जो आहे या स्टेट कोटा गव्हर्नमेंटचा 15% आणि डीम्डचा 100%, त्याच्यानंतर MCC मेडिकल काउन्सिलचं जो 15% कोटा आहे आणि 100% जो याचा डीम्डचा कोटा आहे त्याच्यासाठी मात्र हा नियम लागू नाही आहे. कर्नाटकमध्ये हा नियम लागू नाही, फक्त हा नियम महाराष्ट्रातच आहे. आणि महाराष्ट्रात हा नियम लागू झाल्यामुळं महाराष्ट्रातल्या मुलांचं बरंचसं नुकसान होणार आहे. आत्ता त्याच्यानंतर आम्ही बोर्डालाच गेलो, कोल्हापूर बोर्डामध्ये गेलेलो असताना त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही पुन्हा एक्झाम दिली तर तुम्हाला तुमच्या याच्यावरती इम्प्रूव्हमेंट म्हणून असा सिरा येणारच आहे. जर इम्प्रूव्हमेंट सिरा असेल तर त्यांनी क्रायटेरिया नंबर 6 जो आहे तो क्लॉज नंबर 6 पेज नंबर 22 याच्यावरती सीईटी सेलच्या ब्राउचरमध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही इलिजिबल नाही, किंवा तुम्हाला सप्लिमेंटरी एक्झाम जर तुम्ही दिलेली असेल तर तुम्हाला ऍडमिशन प्रोसिजरमधनं बाजूला करण्यात येईल, तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार नाही. आम्ही सीईटी सेलला गेलो. सीईटी सेल आता ऍडमिशन प्रोसिजर चालू असताना 2 बंद आहे. तिथं कोणी फोन उचलत नाही आहे. प्रत्यक्षात आता आज सुद्धा गेलेले आहेत, तिथं कोणी दाद देत नाही आहे, कुणीही काही क्वेरी हे करत नाही आहे. जसं पाठीमागच्या 3 डीएमआरई होतं, डीएमआरई काय करायचं की सगळे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय करायचे आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर मग डायरेक्टली कॉलेजला जायचं. आता कॉलेजला गेल्यानंतर त्याही सरांना माहिती नसतं, ते सीईटी सेलला मेल वगैरे करतात, मेलचं उत्तर येत नाही आहे. आता आम्ही एका कॅन्डिडेटबद्दल सीईटी सेलला मेल केलेला आहे, 4 मेल करतोय, एकदाही उत्तर आलेलं नाही आहे. कंटिन्युअसली फोन करतोय, कोणीही उत्तर देत नाही आहे. तिथं प्रत्यक्षात गेल्यानंतर सुद्धा सीईटी सेलच्या कुठल्याही माणसाकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही आहे. हा क्लॉज आहे त्यामुळे तुम्हाला ऍडमिशन मिळत नाही आहे असं सांगितलेलं आहे. माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की पुढं 2025 जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांनी एवढं लक्षात ठेवावं की जर आपण पहिल्या वेळेला जर क्वालिफाय झालो नाही तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घेता येणार नाही, वैद्यकीय परीक्षेसाठी ऍडमिशन घेता येणार नाही. तर कृपया असे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी एकत्र यावं आणि सीईटी सेलशी संपर्क करावा, तरच तुम्हाला ऍडमिशन प्रोसिजरमध्ये भाग घेता येईल, अन्यथा तुम्हाला ऍडमिशन केव्हाही मिळणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.